नक्कीच आमने सामने अनेकदा खेळले असतील, त्यांना प्रत्येकाची ओळख असेल आणि या कारणास तो आरोप प्रत्यारोप हा सुरू आहे। मात्र वेळेकडे लक्ष द्या, वेळे अभावी आम्ही सामने खेळू शकत नाही, लक्षात ठेवा। प्लीज पंच मॅच थांबवायची आहे। यस सर, मॅच स्टार्ट करूया आपण। स्ट्राइक एंड ला पण तेजस यांना पाहतोय, तेजस हा बॅटर्स तुम्हाला स्ट्राइक एंड वर पाहायला मिळतो। नॉन स्ट्राइक एंड ला पण बॅटर पाहतोय मिस्टर चैतन्य आणि गोलंदाजी ट्रॅक वर गोलंदाज मिस्टर अमोल। अप्रतिम जर्सी खराडी टीम विषयी म्हणायचं गेलं तर ज्यावेळेस मात्रे ब्रदर्स स्पोर्ट्स एमबी स्पोर्ट्स ज्या जर्सी खास करून प्रमोट करतोय कुरसाई बी या संघाला, अशाच प्रकारे ह्या जर्सी या ठिकाणी पाहायला येते। थोडीशी मिस पेड आणि हा म्हणायचं गेलं तर नशिबाचा चौकार, चार धावा। नोंद करायचं आहे किती वाजता पहिला चेंडू पडला गेला, टाइम लगेचच अप्रतिम इनफील्डच्या वरून यावेळेस ऑफ साईडला जबरदस्त पंच पाहायला मिळतो। एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीलाईनच्या बाहेर चेंडू, चार धावांसाठी चौकार, बॅक टू बॅक दोन चेंडू दोन चौकार। चला बॉल द्यायचा आहे लगेचच, वेळ कमी आहे आपल्याकडे। पायगा पायी म्हटलं तर दोन नावं नक्कीच समोर येत आहेत, एक म्हणजे जितू गवळी आणि दीपक मडवी। कारण हे दोन स्टार खेळाडू, दोन लेजेंडरी खेळाडू कोण विसरणार पायी या गावातील। जितूची खेळी नक्कीच जर आपण काही वर्ष मागे गेलो, जवळजवळ म्हणायचं गेलं तर 95 2010 या जरा कालखंडामध्ये आपण गेलो तर नक्कीच तो काल गाजवला होता जितू गवळी। आणि अजूनही जुचंद्रच्या त्या मैदानावरती खेळी पाहिली होती, जितूची खेळी पाहिली होती, दीपक मडवीचं ते अर्धशतक मी पाहिलं होतं। दोन्ही स्टार खेळाडू आहेत आणि आज जर आपण पाहतोय तर कानाई स्पोर्ट्स पाय, त्यानंतर आपण पाहिलं जरीमरी पाय, म्हणजे पायेचं क्रिकेट किती मोठ्या प्रमाणात पुढे येत आहे हे दिसू येत आहे। लक्षात ठेवा, मी सकाळी देखील एक उल्लेख केला होता, ऑन साईड ऑफ साईडला फटका पाहायला मिळतोय, सिंगल नक्की तिथे मिळेल। धावसंख्या फलकावर पाहायला मिळते ती म्हणजे 9। मी म्हटलं होतं सकाळी की काही काळ गाजवला होता जर म्हणायचं गेलं तर प्रकाश इलेव्हन कोचेवडे, त्याच्यानंतर मॅकडॉल कोचेवडे, ही नावं आपण मोठ्या प्रमाणात त्यावेळी पाहिजे। कारण पूर्वीचं क्रिकेट म्हणायचं गेलं तर काही मोजके संघ होते जे भरपूर फॉर्ममध्ये होते। अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र फुलटॉस इनसाइड आउटचा फटका, फटका पसतोय डीपला, प्रोडक्शनला फिल्डर आहे आणि जवळपास तिसऱ्या अटेम्प्टमध्ये हा कॅच कॅरी केला गेला, पहिला धक्का बसतोय टीम ब्रह्मा स्पोर्ट्स, माफ करा कान्हाई स्पोर्ट्स पाई या संघाला। जरीमरी स्पोर्ट्स पाये, स्वयंभू पाये, स्वयंभू पायगाव, म्हणजे त्या पट्ट्यातलं क्रिकेट। कारण पूर्वीचं तो खेळ, ते स्पर्धा मला अजूनही आठवत आहे, डोंगरावर त्या स्पर्धा व्हायच्या। अक्षरशः जो फिल्डर बाउंड्री लाईनवर असायचा त्याला बॅटर दिसत देखील नव्हता त्यावेळी, त्या काळामध्ये असं ते क्रिकेट सुरू झालं होतं पाय अँड पायगावचं। मित्रांनो, त्या वेळेपासूनचं क्रिकेट आणि आज तीन संघ त्या पट्ट्यातील आपल्याला पाहायला मिळतात, कौतुकास्पद नक्कीच असेल। धावसंख्या आपण पाहतोय, धावा झाल्यात 9, गडी बाद झालाय तो 1, पहिले षटक प्रगतीवर आहे। अमोल एक ब्रेक थ्रू मिळून येतो आपल्या टीमला। जर्सी अप्रतिम आहेत, गोल्डन जर्सी, ब्लॅक अँड गोल्ड, त्याच्यामध्ये आपल्याला येलो शर्ट देखील जर्सी मध्ये पाहायला मिळते। आणि एक प्रकारे म्हणायचं गेलं तर कान्हाई स्पोर्ट्स पाय व्हायलेट, तर जर्सी चॉईस खूप सुंदर पाहायला मिळते।
चला वेळ कमी आहे, तुमचं टाइम या ठिकाणी नोंद केलंय लक्षात ठेवा, 20 मिनिटात तुम्हाला चार षटक हाताळायचे आहेत। यावेळी जागा बनवली होती ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर बॅटर खेळण्यासाठी आला होता आणि ती शैली ओळखली होती गोलंदाजांना। व्हाईट यॉर्कर सुपर बॉल, अप्रतिम चेंडू हाताळला गेला, सिंगल फक्त मिळेल। मगाशी जे सुरू होतं ते आता सुरू आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण मालजीपाडा संघ जो पराभूत झाला, माझ्या मते म्हणायचं गेलं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेची ती दोन षटक, 12 चेंडू आणि आलेले 10 धावा, त्या 12 चेंडू मध्ये मॅक्झिमम 20 धावा जरी आल्या असत्या तर त्या कुठेतरी शेवटच्या ओव्हर मध्ये बेनिफिट ठरल्या असत्या मालजीपाडा या टीमला। ती चुकी इथे नक्कीच समोरचा संघ आता यावेळेस करणार नाही, कारण पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक सुरू आहे, जवळपास फलकावर धावा आल्या 10, विचार हाच असेल सुरुवातीचे 12 चेंडू, त्या सुरुवातीच्या 12 चेंडू मध्ये जे काही करायचं आहे ते मला करायचं आहे हा बॅटरनं मात्र निश्चय करायला हवा। फुल टॉस बॅटिंग स्ट्रोक इन टू द गॅप, यावेळेस आपण पाहतोय तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग पूर्ण झाली कामा, चेंडू थांबत नाहीये, निघून जातोय 4 धावांसाठी चौकार। इट्स शहापूरचा हा सिंगर बालम सिंगर आज हयात नाही आहे, मात्र नक्कीच त्यांनी त्याच्या आठवणी अजूनही कायम ठेवलेल्या आहेत। काही अशी बालमची गाणी आहेत ती अजूनही आवर्जून सगळ्या ठिकाणी वाजवली जात आहेत, त्यामधील हे गाणं आपण पहिल्या डीजेच्या माध्यमातून। थँक्यू डीजे। न्यू बॉलर प्रवीण येतोय, पहिलं षटक संपलेलं आहे, पहिल्या षटकामध्ये फलकावर धावा झालेल्या आहेत, त्या म्हणजेच 14 धावा पायी या टीमच्या एक गडी बाद झालेला आहे। चर्चा जर तुम्ही कराल तर लक्षात ठेवा चौथी ओव्हर जर तुमचे 20 मिनिटात संपले नाही तर एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 30 यार्डच्या आतमध्ये घ्यावा लागेल, हा जो नियम आहे तो वारंवार आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। जे महाकाल चषक मालजीपाडा 2023 सर्व क्रीडा रसिकांचं या ठिकाणी आम्ही जे महाकाल या टीमच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय। डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते जुडले गेलेले आहेत त्या तमाम श्रोत्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत। घड्याळाकडे लक्ष द्या, सूर्यदेवता थांबणार नाहीये, तो त्याच्या मार्गी नक्कीच जाईल, त्याला अडवण्याची ताकद आपल्यामध्ये देखील नाहीये। आणि पंच धन्यवाद प्रसन्न, धन्यवाद विशाल, खूप महत्वपूर्ण योगदान, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस साऊथ साईड ऑफस्टमा चेंडू बराचसा बाहेर चेंडू होता, व्हाईटचा इशारा, धावसंख्या 15। उद्याच्या दिवसाकडे लक्ष देऊया, उद्या 16 डिसेंबर शनिवारचा दिवस आणि उद्या पहिला सामना आपण या मैदानावर पाहणार आहोत, एकविरा स्पोर्ट्स नायगाव वर्सेस तेजल 11 वालिव, दुसरा सामना आपण पाहणार आहोत साई माऊली बोरिवली वर्सेस जितू पॅकर नवघर, त्यानंतर कारिवली वर्सेस कोलशेद आणि तलवार मिराळोड वर्सेस बंदर पाकाडी, असे 8 संघ उद्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी दाखल होणार आहेत। रनवे मध्ये थोडीशी अडचण निर्माण होते गोलंदाजाला, डेड बॉलचा इशारा पंचांकडून दिला जातोय। क्रिकेट सर्वांना हवा हवा असा असा हा खेळ आहे, इंग्लंडनं जरी या क्रिकेटला जन्माला घातलं तरी मात्र या क्रिकेटचं पालन पोषण जर खऱ्या अर्थानं कोणी केलं असेल तर भारत देशानं। जबरदस्त 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 एफर्ट लावला होता यावेळेस, मात्र पुन्हा एकदा आउट साईड, लेगस्टम व्हाईटचा इशारा, मात्र जर काही जे क्रिकेटपटू आहेत ते त्यांचं असं मत देखील आहे की हा कृष्णाच्या काळातील खेळ आहे, कारण चेंडूफळी कोण व्यसना चेंडूफळी। फुलटॉस जागा बनवतोय, फुलटॉस हा चेंडू बॅटवर व्यवस्थित घेतोय, मात्र डीप लॉंग लेगला प्रोटेक्शनला फिल्डर त्या ठिकाणी आहे, थोडस मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते, दोन धावा काही थांबवता येत नाही आहेत, या फटक्यावर मिळतील दोन धावा, दोन धावेने मात्र पुढे वाटचाल करताना कनाई स्पोर्ट्स पाय संघ पोहोचतोय 18 या धावसंख्येवर। कारण पूर्वीचं क्रिकेट मित्रांनो कोण विसरणार, कारण गल्लीचं क्रिकेट आपण खेळलेलो आहोत, दगडावर दगड लावून देखील आपण क्रिकेट खेळलेलो आहोत, अक्षरशः त्या पिपाच्या बॅट्या देखील आपण बनवलेल्या आहेत, या सगळ्या काही आठवणी आहेत पूर्वीच्या क्रिकेटमध्ये। आता मात्र एखादी बॅट घ्यायची असली तरी मात्र 2500 ते 3000 रुपये मोजावे लागतात लक्षात ठेवा, पूर्वी स्टंप देखील नसायचे, तिवराची आपली झाडं आहेत आणि त्या मँग्रोजची देखील आपण बऱ्याचदा स्टंप करून खेळलेलो आहोत, असं आपण पूर्वीचा क्रिकेट मित्रांनो खेळलेलो आहोत लक्षात ठेवा। त्यामुळे आजच्या काळामध्ये जर पाहायचं गेलं तर सर्वांना हवा हवा
हवा हवासा वाटणार जर खेळ कोणता असेल तो आहे क्रिकेटचा खेळ। मात्र याच क्रिकेट मधून बरेचसे गावातील संघ थोडेसे बॅकफुटला गेलेले आहेत। यावेळेस नक्कीच थोडस शपलावून खेळण्याचा प्रयत्न होता डॉट बॉलचा इशारा पंचांकडून। षटक क्रमांक दुसरा हे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। धाव संख्या झालेली आहे फलकावर 19 धावा। वारंवार त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न अपील केली जात आहे मैदानाच्या आतमध्ये। एक तर म्हणायचं गेलं तर हवेचं झोत देखील तितक्या मोठ्या प्रमाणात दिसत नाहीये की त्या क्षेत्रामध्ये हवा वाहते पूर्वेला किंवा पश्चिमेला हवा वाहते, त्यामुळे वारंवार रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न बॅटर्स कडून केला जात आहे। इथे सरळ बॅटने देखील षटकार येत आहेत। मात्र आज जर म्हणायचं गेलं तर दुर्दैव म्हणायचं गेलं तर आज चेंडू जास्त फुटलेले आहेत, तर याकडे नक्कीच लक्ष द्यावं लागेल जय महाकाल ग्रुपला उद्याच्या दिवसासाठी। यावेळेस बॅटच्या खालच्या पट्ट्यावर चेंडू लागतोय, टू लागतोय, एक धाव नक्कीच मिळेल। धाव संख्या 20। पाच षटकांचा सामना, या नंतरचे सामने हे नक्कीच कमीत कमी ओव्हरचे असतील, याला मात्र आम्ही काही करू शकत नाही कारण एक वेळ असते। जर आपण जो ड्रॉप पडला गेला होता, खास करून जय महाकालनं जो ड्रॉप व्हॉट्सअपद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवला देखील असेल, 9:30 मला वाटते पहिला सामना डिक्लेअर केला होता आणि 9:30 आयोजक देखील या ठिकाणी हजर होते लक्षात ठेवा, तर तो जर सामना वेळेवर सुरू झाला असता। यावेळेस स्ट्रेट बॅटने फटका फसतोय डीपला, प्रोडक्शनला फिल्डर आहे त्या ठिकाणी, मात्र कॅच ड्रॉप होतोय या ठिकाणी, सिंगल मिळेल। तर तो जर सामना वेळेवर सुरू झाला असता तर मॅक्झिमम 5 ओव्हरच्या मॅचेस, त्यानंतर नक्कीच 4-4 ओव्हरच्या मॅचेस हे आपल्याला खेळण्यासाठी नक्कीच मिळाल्या असत्या। मात्र दुर्दैव संघ वेळेवर पोहोचले नाहीयेत, काही संघ वेळेवर पोहोचले होते तर काही संघ वेळेवर पोहोचले देखील नव्हते, आणि या कारणास्तव मात्र या अंतिम क्षणी म्हणजे शेवटच्या वेळेमध्ये आम्हाला नक्कीच ओव्हरमध्ये कपात करावी लागते। धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 21 धावा झालेल्या आहेत। आउट साइड ऑफ स्टंप चेंडूला पिच केला गेला, लाईन सोडून निघतोय व्हाईटचा इशारा। हे लांबलचक षटक आहे, जबरदस्त चेंडू, यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला होता, फ्लिक केले गेलं, एक धाव तर वेगानं पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय आणि 2 धावा देखील जबरदस्त रित्या पूर्ण केल्या जात आहेत। 1 शॉटचा इशारा पंचांकडून दिला जातोय, जरी या 2 धावा पळून पूर्ण केल्या असतील तरी मात्र कुठेतरी कमी पडला गेला बॅटर। एक धाव इथे ऍड केली जाईल एंड ऑफ द ओव्हर नंबर 2। 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस आपण फळकावर धावा पाहतोय, 23 धावा, 1-23 धावा अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते कान्हा स्पोर्ट्स पाय या टीमची। आपण पाहतोय गोलंदाज क्रमांक 3 अतुल, हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। क्रिकेट प्रत्येक दिवसाचा क्रिकेट जर आपण पाहिलं प्रवीण पाटील तर 3 फॉर्मॅट मध्ये, सकाळचा क्रिकेट जर आपण ड्यू फॅक्टर असतं आणि त्या कारणास्तव मोठे फटके कन्वर्ट होत नाही, दुपारच्या ज्या फॉर्मॅटमध्ये मोठे फटके जास्तीत जास्त पाहायला मिळतात आणि संध्याकाळचं जे क्लायमेट असतं हे थोडंसं दमन क्लायमेट असतं आणि त्याच्यामुळे देखील मोठे फटके डायव्हर्ट होत नाहीयेत। अशा प्रकारे आपण 3 फॉर्मॅटमध्ये नेहमी क्रिकेट खेळतो आणि तिन्ही फॉर्मॅटमध्ये क्रिकेट खेळताना ते खेळ क्रिकेट बॅटरला खेळता यायला हवं। अतिशय जबरदस्त फटका अप्परकटच्या माध्यमातून, हा फटका सरळ चेंडू निघून येतोय सी मार्गाच्या पलीकडे, 4 धावा चौकार। अत्यंत गरज जबरदस्त फटका,
चंडू मिडविकेटच्या दिशेने त्या ठिकाणी शतरक्षक होता प्रोडक्शनला, मात्र मिस स्पीड पाहायला मिळते. चंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय वन बॉन्स सी मार्शीच्या पलीकडे. चार धावांसाठी चौकार. कान्हा स्पोर्ट्स पाय धावा झालेल्या आहेत 31. कान्हाई म्हटलं तर नक्कीच मला वाटतंय ते पायी गावाच्या जे मागे डोंगरामध्ये मंदिर आहे, सुंदर असं ते मातेचं मंदिर आहे. आणि यात्रा देखील चंडू द्यायचा आहे. यात्रा देखील मोठ्या प्रमाणात यात्रा त्या ठिकाणी भरवली जाते. आणि मला अजूनही आठवते की कान्हाई स्पोर्ट्स पाय हे नाव ऐकलं आम्ही. मी एक कॉमेंटेटर, पांजूचा कॉमेंटेटर आहे, आणि पांजूचं एक नाट्य ते यात्रेमध्ये आम्ही केलं होतं, ते आता आठवणींना उजाला येतोय. चला चेंडू द्यायचा आहे, न्यू चेंडू. आज अक्षरशः आमचे आयोजक देखील हैराण झालेले आहेत की चेंडू द्यायचे तर किती द्यायचे, मात्र आमचे आयोजक थांबणार नाहीयेत. ट्रक भरून आम्ही चेंडू आणलेले आहेत, त्यामुळे चेंडू कितीही फुटले तरी आम्ही मात्र कमी पडणार नाही. चेंडू जेवढे लागतील तेवढे आम्ही प्रमोट करू. चला लवकर फेका चेंडू.
पिकेचा कौल जिंकला खाडी या टीमनं फील्ड स्वीकारलेली आहे. बॅटिंग करतोय कान्हाई स्पोर्ट्स पाय संघ. इथे मात्र या चेंडूवर प्रहार. साइड स्क्रीनच्या बरोबर समोर येतोय हा दमदार षटकार. मीटर ची ही बाउंड्री लाइन क्लियर करणारा हा फटका. वेल डन तेजस. आणि या षटकारांना धावसंख्या फलकावर वेगाने पुढे जाताना पाहायला मिळते. धावा लागतायत फलकावर 37 धावा 37 लॉस ऑफ वन विकेट. कान्हाई स्पोर्ट्स पाय बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस ऑफसाईडला चेंडूला ड्राईव्ह केलं गेलं. डीपला प्रोडक्शनला फिल्डर आहे. डीप लॉंग ऑफ रिजन मध्ये स्ट्राइक एंडला फेकी चुकीच्या एंडला फेकी पाहिला म्हणजे नॉन स्ट्राइक एंडला फेक द्यायला हवी सिंगल मिळेल. जबरदस्त आयोजन नियोजन आणि वेळेवर जेवण चहा म्हणजे सगळं काही वेळेवर. आणि खास करून जे खेळाडू या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्या खेळाडूंची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये याची देखील काळजी पूर्णतः जय महाकाल या टीमनं घेतलेली आहे. अप्रतिम टीम वर्क. जर तुम्हाला एखादा खाऊ हवा असेल तर ते देखील इथे कॅन्टीन आहे बाजूला आमच्या. त्यानंतर पाण्याची व्यवस्था उत्तमरित्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. मॅन ऑफ द मॅच म्हणून फ्रूट बास्केट हे देखील दिलं गेलेलं आहे. तर थँक्यू सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. जे आमचे दाते आहेत त्यांचा देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं हे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस बॅटला प्रॉपर स्विन पाहायला मिळतोय. साऊंड देखील अप्रतिमाला होता. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन क्लिअर करून चेंडू मात्र जातोय सी मारेजीच्या पलीकडे 6 धावांसाठी. आणि या षटकारनं धावसंख्या तब्बल पाहायला मिळते 47 धावा. आपण पाहतोय तेजस खेळतोय 38 या धावसंख्येवर. आणि जर तेजसनं आपलं अर्धशतक पूर्ण केलं तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे निखिलकडून. का निखिल पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. आजचा दिवस काय तेजस साठी आहे का? कारण द ग्रेट मर्डा या टीम मधला तेजस उंडरे काय ती इनिंग जवळपास जवळजवळ 48 धावा तेजस उंडरेच्या बॅट मधून आपण पाहिल्या होत्या आजच्या दिवसामध्ये. आता मात्र आपण पाहतोय कान्हाई स्पोर्ट्स पाय या टीम मधला तेजस तेजस्वी बॅटिंग करताना. सुपर बॅटिंग जबरदस्त बॅटिंग. 38 धावसंख्येवर वैयक्तिक खेळतोय आणि आपल्या टीमला घेऊन जातोय तब्बल 47 या धावसंख्येवर. अमोल येतोय न्यू गोलंदाज. यावेळेस शॉर्ट ऑफ पुल खेळण्याचा प्रयत्न आहे. फटका फसतोय चेंडू अवैध आहे. चेंडूच्या खाली दोन फिल्डर्स प्रयत्न तर करत होते. दोन धाव तर झालेले आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न बॅकअप नाहीये. तीन धावा. यस तीन धावा. आणि इथे मात्र पाहता पाहता या 4 धावा. आणि इथे नाहीये 4 धावा तर पूर्ण होत आहेत. मात्र एक प्रकारे म्हणायचं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये झाली गंमत. आणि त्या गंमतची मात्र मोठ्या प्रमाणात मोजावी लागली किंमत. ब्रह्मावती स्पोर्ट्स कार्ड या टीमला तब्बल 4 धावा पळून. आणि या चौकाराने संघ पोहोचतोय जवळपास 51 या धावसंख्येवर. स्मृती चषकाचा तो जितू. यावेळेस स्टेट बॅटेड फटका इन टू द गॅप. दोन फिल्डर्स त्या ठिकाणी आहेत. मात्र चेंडू काही थांबत नाहीये. साइड स्क्रीनच्या समोर येतोय जितूच्या बॅट मधून हा पहिला चौकार 4 धावा. चौकार येतोय.
करतोय तेजस। शॉर्ट अंप फुलचा फटका फसतोय डीपला, फिल्डर झेलच्या खाली येतोय मात्र हा कॅच होत नाहीये। चेंडू जवळ जवळ सीमरच्या जवळपास अडवला जातोय, तत्पूर्वी या ठिकाणी पळवून काढल्या जात आहेत त्या तीन धावा। जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग, एका साईडला खारडी तर एका साईडला आहे पाय, मात्र तेजसनं केली दमदार कामगिरी, तेजस्वी कामगिरी। नक्कीच नावाप्रमाणे एक तेज पाहायला मिळते त्याच्या बॅटमधून, जबरदस्त तेज तर्रार अशी ही बॅटिंग तेजसच्या मधून त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते। यावेळेस हा फुलटॉस, स्क्वेअर लेग पंचांचा इशारा येतोय, हा चेंडू बीमर आहे प्लस हा षटकार म्हणजे म्हणायचं गेलं तर खाया पिया खुश। बीमर चेंडू आणि त्या बीमर चेंडूला सरळ पाठवून दिलं फाईनच्या दिशेनं, जिथे कोणत्याही प्रकारचा फिल्डर्स नव्हता, शॉर्ट फाईन होता त्या ठिकाणी आणि शॉर्ट फाईनच्या बरोबर वरून तो फटका खेळला गेला। जबरदस्त खेळी, जबरदस्त खेळी। यावेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र बीट होतो बॅटर्स। धावा पाहायला मिळत आहेत कन्नाई स्पोर्ट्स पाय या टीमची 67 धावा। षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे ते चौथं षटक, म्हणजे जर आपण विचार केला तर मॅक्झिमम ज्या स्पीडनं हा संघ खेळतोय जवळपास नक्कीच 75 ते 80 धावा या फलकावर पाहायला मिळू शकतील। मात्र इथे कुठेतरी मात्र खारडी टीमनं थोडासा विचार करायला हवा की कशा प्रकारे या संघाला थांबवता येईल। अराउंड द कार्पेट चेंडू मिडविकेटच्या दिशेनं ट्रॅव्हल करतोय, सिंगल तर वेगानं पूर्ण केला, तिथे दुसरी धाव देखील तितक्याच वेगानं, सिंगल डबल देखील थांबत नाहीये। चौकार षटकार प्लस येत आहेत तर येत आहेत, मात्र सिंगल डबल थांबवणं देखील तितकंच गरजेचं आहे। जर मोठा धावफळक तुम्हाला कुठेतरी थांबवायचं असेल तर या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल। ब्रह्मावती स्पोर्ट्स खारडी या टीमला एंड ऑफ द ओव्हर नंबर 4, चार षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि चार षटकांच्या अखेरीस आपण फलकावर धावा पाहतोय, 69 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत। घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक, त्यानंतर येऊया या मैदानाच्या आत। वर 13 चेंडूंचा सामना केला आणि जर आपण तेजसचा जर स्ट्राईक रेट पाहिला तर जवळपास 13 चेंडू आणि 45 धावा, 346 स्ट्राईक रेट। चौकार जर आपण तेजसच्या बॅटमधून पाहिले तर 6 चौकार आणि षटकार पाहिले तर आपण 2 षटकार। जबरदस्त इनिंग साकारताना आपल्या टीमसाठी तेजस, मी म्हटलं होतं की तेजसचा दिवस आहे, क्या बात आहे। 5 धावा हवे आहेत आपल्या अर्धशतक पूर्ण करण्यासाठी आणि जय महाकाल चषक 2023 मधलं काय आजच्या दिवसामध्ये हे पहिलं अर्धशतक नोंदवलं जाईल का।
या मैदानावर 40 प्लस क्रिकेट मध्ये नक्कीच मी अर्धशतक पाहिलं होतं। 23 चेंडू आणि 69 धावा, मॅन फ्रॉम नारंगी प्रवीण गावंड यांच्या बॅट मधून याच मैदानावर 40 प्लस क्रिकेट मध्ये 69 धावा कुठल्या गेल्या होत्या हे देखील विसरता कामा नाहीये। आणि मागच्या मॅचचा आपण विचार केला, द ग्रेट मराठा या टीमचा जर आपण विचार केला, जो सामना पहिला सामना खेळला होता खास करून दत्ताळी समित या टीमच्या अगेन्स्ट, ज्यावेळेस तेजस उंडरे यांच्या बॅटमधून आपण 48 धावा ह्या देखील पाहिल्या होत्या। चला वेळ कमी आहे, वेळेकडे देखील लक्ष द्या प्लीज। स्पर्धा अनेक ठिकाणी आहेत आणि नक्कीच प्रत्येक संघ हाच विचार करतोय की मला जिंकायचं आहे, त्या कारणास्तव आपण वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये सहभाग होत घेतोय। इथे मात्र हा फटका आणि इथे गॉन। थँक्यूचे जर आपण बॅटिंग पाहिले, तेजस यांची 14 चेंडूचा सामना केला, धावसंख्या आपण पाहतोय तेजस यांची 45 धावा, 6 चौकार, 2 षटकार, स्ट्राईक रेट जर आपण पाहिला तर जवळपास 321 च्या स्ट्राईक रेटने या धावा बनवल्या। बॅट डन तेजस, जबरदस्त इनिंग ही आपण पाहतोय तेजस यांची आणि महत्वपूर्ण इनिंग, कारण तेजसच्या या इनिंगनं जर वॅगन व्हील जर पाहिलं आपण तेजसचा वॅगन व्हील, तर जवळजवळ मित्रांनो एक फाईनच्या दिशेने स्ट्रोक खेळला गेला होता, त्यानंतर म्हणायचं एक चौकार आला, 2 चौकार त्या दिशेने आले होते, त्यानंतर फॉरवर्ड स्क्वेअर लेग, त्यानंतर डीप लॉंग ऑफला 2 चौकार आले होते, कव्हरच्या दिशेने एक चौकार तेजसनं मारला होता, एक स्ट्रेट साईड स्क्रीनच्या समोर एक षटकार आला होता आणि जवळपास बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर एक षटकार आपण तेजसच्या बॅटमधून पाहिला होता। सुपर्ब वॅगन व्हील, थँक्यू डीबीएन लाईव्ह, अप्रतिम इनिंग तेजसची, वेल डन तेजस। धावसंख्या झालेली आहे 70 धावा या फलकावर लागलेले आहेत, शेवटचं षटक हे सुरू आहे। चला वेळ जास्त जातोय, वेळेकडे लक्ष द्या विशाल, फ्लड लाईट आपल्याकडे अवेलेबल नाहीये, नाहीतर ते आपण चालू केली असती। आता आयोजकांना विचार करायचा, आता मात्र चिंता वाढेल त्या आयोजकांची, आता काय करावं लागेल, आता ज्या मॅचेस राहतील 2 मॅचेस जवळपास त्या किती ओव्हरचे असतील, कारण 6 वाजता अंधार पडतोय, लहान दिवस आहेत। षटंपूलचा फटका आडव्या बॅटनं चेंडूला ऑन साईडला फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढतोय, एक धाव तर नक्कीच मिळेल, कारण अजूनही या मॅचची एक इनिंग शिल्लक आहे। त्यानंतर आपण पाहिलं तर आजच्या दिवसातील एक क्वार्टर फायनल आणि एक सेमी आजच्या दिवसाची आपल्याला अजून खेळवायची आहे, ह्याकडे लक्ष द्यावं लागेल, कारण ह्या मॅचेस काय 4 ओव्हर, 3 ओव्हर, 2 ओव्हर किंवा 1 ओव्हर, याकडे लक्ष असेल, याकडे लक्ष असेल सगळ्यांचं आणि चिंता वाढेल। मित्र म्हणून अजिंक्य स्पोर्ट जोचंद्र या टीमची सकाळपासून या ठिकाणी दाखल झालेले आहे, 2 मॅचेस जिंकलेले आहेत, शेवटच्या मॅचची प्रतीक्षा करतात, मात्र त्यांची देखील चिंता वाढली असेल की शेवटची जी मॅच आपल्याला खेळायची आहे आजच्या दिवसाची ती मॅच किती ओव्हरची असेल, याकडे मात्र त्यांचं देखील लक्ष असेल। चला लवकर निर्णय घ्या, चेंडू बदलायचा आहे का तर बदलून घ्या लगेचच, पंच जास्त वेळ वाया घालू नका, लगेच चेंज करा। विशाल 2-3 चेंडू घेऊन ठेव, तुझ्याकडे बॉक्स ठेवला तरी चालेल। चला चला मॅच स्टार्ट करूया आपण, जितू स्ट्राइक एंडला, यावेळेस स्टेट बॅटनं डीप लॉंग ऑनच्या वरून जितूच्या बॅट मधून हा येतोय अप्रतिम षटकार, 6 धावा।
दोस्ती नक्कीच अप्रतिम गाणं वाजलं गेलं इथे. दोस्ती याच शब्दात देखील सगळं काही दडलं आहे. अराउंड द कार्पेट स्टोक पाहायला मिळतोय मिड विकेटच्या दिशेने. डीपला प्रोडक्शन आहे, थोडंसं फंबल पाहायला मिळतंय, मात्र सिंगलला डबलमध्ये इझिली पूर्ण केलं जात आहे या ठिकाणी. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जर कौतुक करायचं गेलं कान्हाई स्पोर्ट्स पाय या टीमचं, तर प्रत्येक चेंडूवर सिंगल डबल चौकार षटकार ही मात्र धावसंख्या सुरू आहे. मी मगाशी देखील म्हटलं होतं की ब्रह्मावती स्पोर्ट्स कार्डी टीमला याकडे लक्ष द्यायला हवं की कुठेतरी काही चेंडू डॉट जाणं गरजेचे होते. फुल टॉस, जसा चेंडू तसं उत्तर, सहा धावा षटकार. आजच्या दिवसातील आणि या स्पर्धेतील आजचा हा सगळ्यात हाय स्कोर असेल 85 धावा फलकावर. जी स्टार्ट केली होती, जी सुरुवात केली होती, त्या निदर्शनामुळे मी म्हटलं होतं की जवळपास 75 ते 80 धावा या फलकावर लावू शकतोय कान्हाई स्पोर्ट्स पाय आणि 85 धावा या फलकावर. यावेळेस फटका फसतोय, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि हा झेलबाद होतोय जितू. मात्र अप्रतिम इनिंग, आठ चेंडू मध्ये एक दमदार खेळी, 24 धावेची खेळी जितूने देखील आपल्या टीम साठी साकारली. वेल डन जितू. असंख्या झालेली आहे 85 धावा आणि 86 धावा विजयासाठी दिले जात आहेत. पद्मावती स्पोर्ट्स खार्डी या टीमला वेळ कमी आहे. ब्रह्मावती स्पोर्ट्स खार्डी या टीमला वेळ कमी आहे. चला कान्हाई स्पोर्ट्स पाय थांबू नका, कान्हाई स्पोर्ट्स पाय थांबू नका. चला लगेचच फील्ड लावून घ्या आणि ब्रह्मावती स्पोर्ट्स कार्डी बॅटर पाठवून द्या. वेळ आपल्याकडे कमी आहे, मगासपासून आम्ही शांत होतो इथे, मात्र आता आम्हाला माईकद्वारे तुम्हाला वारंवार त्या सूचना द्याव्या लागतील. चला लगेच फील्ड लावून घ्या कान्हाई स्पोर्ट्स पाय टीम, लवकरात लवकर फील्ड लावून घ्या. जे 85 धावा झालेले आहेत आणि 86 धावा विजयासाठी दिले जात आहेत त्या ब्रह्मावती स्पोर्ट्स खार्डी या टीमला. चला बॅटर पाठवून द्या ब्रह्मावती स्पोर्ट्स खार्डी, बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर पाठवून द्यायचे आहेत. आणि ज्यावेळेस ही मॅच, ही इनिंग सुरू होईल त्यावेळेस कॉमेंटरी बॉक्समध्ये होतोय बदल. या ऐकूया आपण जोचंद्र नगरीचा एक गोड आवाज अक्षय साटम यांना. थँक्यू भारतजी राऊत सर, ज्यांचा आवाज आपण ऐकलात. वेलकम बॅक, सर्वांचं हार्दिक स्वागत. 86 धावेंचं आव्हान, 83 बघितल्या, 80 बघितल्या, 69 बघितल्या आणि आता मात्र 86. अजिंक्य संघ सुरुवातीचा पहिला मॅच आणि आजच्या दिवसातला अंतिम मॅच खेळताना दिसेल आहे, इथे अवेलेबल आहे असं दर्शवतात. मात्र वेट अँड वॉच कितपत करावं लागेल, काय फटका त्या संघाला बसेल का, कारण की अंतिम मॅच किती ओव्हर होईल हा क्वेश्चन मार्क निर्माण झालाय सर्वांच्या माध्यमातून. चला पंच अधिकृत इशारा करतात, गेम ऑन. 5:18 झालेत आणि पहिला बॉल डिलिव्हर होईल. टायमर पुन्हा एकदा ऑन आहे.
यानंतर जो मॅच असेल तो 3 ओव्हरचा असेल. या अधिकृत अगोदरच सूचना आयोजकांच्या माध्यमातून. गेम ऑन, ऑल द बेस्ट. शाईशीचा पाठलाग करत असताना ब्रह्मावती खर्डी पहिला ऑन ड्राईव्ह 30 yard सर्कल मध्ये शॉर्ट मिड विकेट. एकच धाव, हवाई सफर. प्रत्येक चेंडूवरती तुटून पडावं लागेल, प्रत्येक बॉल इन टू द गॅप मध्ये आणि मोठे फटके. पॉवर प्ले आहे आणि पॉवरफुल बॅटिंग करावी लागेल. राईट हँडेड बॅटर आपण बघतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, मात्र उंची जास्त आणि यावेळी अप्रतिम जजमेंट आणि बघा सेलिब्रेशन. मला वाटते मोहे मोहे ही व्हिडिओ क्लिप येईल त्या गाण्यावर. जो सेलिब्रेशन होता आणि सेलिब्रेशन असायला हवं, मात्र तसा टॅलेंट खेळ पण पाहिजे. बॅटर लगेच या स्ट्राईकवर. मोठी स्पर्धा आपण खेळतोय ठाऊक आहे, मॅच महत्वाचा आहे आणि इथे घाई करा सांगायला आम्हाला देखील ऑड वाटते, मात्र जे सत्य परिस्थिती आहे वेळ कोणाला थांबत नाही, म्हणूनच आता वेळेची बचत करावी लागेल. वीरेंद्र पुन्हा एकदा यावेळी निर्धाव चेंडू. आज सकाळपासून जर बघितलं तर धावा चेसिंग होत नाही आहेत आणि तेच आपण बघतोय. पहिली इनिंग फार महत्वाची, 50-60+ धावा आल्या तर चेस झालेल्या नाही आहेत आणि वन साइड मॅच झाल्यात आज पूर्ण. पुन्हा एकदा कॉटन बॉल फॉलो थ्रू मध्ये झेल घेतला, विकेट डाऊन, इज गॉन. एक धाव, 4 चेंडू, 2 विकेट. जय महाकाल चषक. सर्व जर विचार केला तर महादेवचे भक्त आहेत, काही कांचा सोमवारी निश्चित रूपाने उपवास देखील असेल. आमचा देखील असतो, प्रत्येकाचा असेल, प्रत्येकाचा एक वार निवडलाय विक्रांतनी गुरुवार. यावेळी जबरदस्त हाय अँड हँडसम यूज इट सिक्सर. तसा पाहायला मिळतंय 7 धावा. हाय अँड हँडसम. जवळ जवळ विचार केला तर 102 मीटरचा हा षटकार, कारण की डीबीएन कडे सर्व गोष्टी अवेलेबल आहे. यस, यावेळी काय घडतंय तर निर्धाव चेंडू ओव्हर होते आणि फलकावरती धावा आहेत, फक्त 7 विकेट गेल्यात 2. यस डीजे. लाईव्ह आणि चांगली स्पर्धा आणि चांगलं लाईव्ह कव्हरेज, त्याकरता शुभेच्छा देत आहेत व्हॉइस ऑफ कोपरी.
इनसाइड आउट नेत्रदीपक ग्लोरियस आणि यावेळी मात्र चौकार जातोय ब्यूटीफुल सो एलिगेंस। सॉन्ग आणि जबरदस्त तो फटका ऑन दी अप चौकार 11 धावा फलकावरती। आजकालचे खेळाडू जास्तीत जास्त अक्रॉस दिलाय ना आपण बघतो, मात्र ज्याच्याकडे वी फॅक्टर मध्ये खेळण्याची क्षमता आहे ना ऑन दी अप, खास करून अजिंक्य संघामधून कल्पेश म्हात्रेची बॅटिंग आपण बघितली होती, चेतन चँग आणि त्यानंतर कुणाल मडके आज जास्तीत जास्त फॉर्म मध्ये असलेले खेळाडू, तेवढीच चांगला बॉलिंग अटॅक कौशिक बिट्टूचा बघितला आपण आणि रुपेश मोरे यांच्या माध्यमातून 11 धावा या फलकावरती। चला थोडं स्पीड अप करा प्लीज, रिक्वेस्ट। ऑल ब्लॅक अँड गोल्डन मध्ये आपण बघतोय बॅटिंग करणारा संघ, टाइमपास करू नका प्लीज, टाइमपास। जो मोमेंटम शिफ्ट असतो ना तो कंटिन्यू असणं फार महत्वाचं आहे, थोडा टाइम रेस्ट केला की इथे काहीतरी घडते। यावेळी जागा बनवली आणि प्रेक्षक राजे इशारा करतायत यस सिक्स आर यूज इट। आणि ऍक्युरेट बाउंड्रीच्या पलीकडे चेंडू निघून जाते। 17 धावा आता खतरा गोलंदाजावरती, जिंकायला टार्गेट आहे ते म्हणजेच 86। 22 चेंडू 69 ची गरज। कानाई पाये संघ टॉप 3 मध्ये आलेला संघ होता, याच मैदानावर इनसाइड आउट ऑन दी अप, पुन्हा एकदा गॅप मध्ये पुन्हा एकदा चेंडू फरार, चेंडू सी मारेशी पार आणि यावेळी येतोय जय महाकाल चषकातील शानदार असरदार चौकार। माध्यमातून आणि इथे मात्र प्रत्येक चेंडू वरती ती पॉवर दिसते, कमबॅक केलाय बॅटरने 21 धावा या फळकावरती, 3 बॉल मध्ये 14 धावा आल्यात, मॅच समीकरण चेंज होते, 65 धावांची गरज 21 बॉल, मॅच अजून संपला नाही। टायगर अभिबी जिंदा आहे मात्र इथे ओ यू टी आउट। आज पाहायला मिळते ते चेंडू आपटले, तर सगळ्यांची वेगवेगळी शैली असते, मात्र आज थोडी रिक्वेस्ट असेल की चेंडू आपले पहिलाच जास्त फुटत आहेत म्हणून थोडं आरामात आपटा। सेलिब्रेशन महत्वाचं आहे, 21 धावा। यावेळी 30 yard सर्कल वरून जबरदस्त पुन्हा एकदा ऑन दी अप कव्हरच्या दिशेने कव्हर ड्राईव्ह चौकार। पुन्हा एकदा बघा सेलिब्रेशन, जवळजवळ 11 च्या 11 खेळाडू एकत्र येत आहेत विकेट डाऊन।
गाणी वाजत राहतील, मात्र टाइम बचत होणं महत्त्वाचं आहे, कारण ती कोणत्याही संघाला फटका न पडो हीच आयोजकांच्या माध्यमातून प्रामाणिक इच्छा आहे आणि तेच प्रयत्न चालू आहेत. 25 काम 25, दोन ओव्हरमध्ये 25 धावा. शहाऐंशीचा पाठलाग करत असताना अजूनही 61 धावा 18 बॉलमध्ये, म्हणजे जवळपास 20.33, म्हणजे 21 धावा 20 धावा षटकामागे काढावे लागतील. जितू पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह, एक धाव कंप्लीट, एका ओव्हर सॅटिस्फाईड. न्यू बॅटर जो आलाय मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवर आपण बघतोय, राम बॅटर आहे. जर चौकार षटकार आला तर डीजेच्या माध्यमातून देखील गाणं रामसाठी देखील डेडिकेट केलं जाईल. जय श्री राम. इथे मात्र मी स्टॅमिंग फटका आहे, लॉंग ऑन थोडा वाईड आहे जास्त, आणि इथे मात्र एकच धाव राम. आणि एका साईडला आपण बघतोय रोशन, रोशनला नाव रोशन करावं लागेल आज. 27 धावा. मिस टायमिंग, लेग बाईट्स, 1 रन, 28 धावा या फलकावरती. इक्वेशन सिच्युएशन येणारे चेंडू विचार केला तर शिल्लक आहेत ते म्हणजे 15-58 ची गरज, 15-58. नक्कीच राम अप्रतिम फिटनेस आहे. 2022 ला भारतश्री चा किताब त्याला मिळालेला आहे, तोच आपण बँगलोरला, तोच खेळाडू स्ट्राईक एंडला आपण बघतोय. भारतश्री बँगलोर या ठिकाणी ज्याने हासिल केलंय बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन मध्ये, तोच आपल्याला स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. ती पॉवर दिसेल का? मात्र नाही, की चेंडू अप्रतिम डिलिव्हर होत आहेत. आणि जितूला का आणलं जाते सेकंड स्पेल मध्ये, त्याचं कारण धावांवरती अंकुश डॉट चेंडू, 5 बॉल 28 रन झाल्यात. ह्या हवेली अतिरिक्त बाउन्स, वाईड बॉल, एक्स्ट्रा धाव, थँक्यू अंपायर. 1 बाउन्स च वॉन केलं जाते गोलंदाजाला. 29 धावा झाल्यात जिंकण्यासाठी 13 बॉल मध्ये. 57-13-57. इथे पुन्हा एकदा जागेवरती खेळवलं जाते, इथे मात्र वारंवार बीट केलं जाते. कधी स्लोवर वन आतमध्ये येतोय, कधी बाहेर चेंडू जातोय. 12 बॉल 57 ची गरज, जाऊ याडीच्याकडे. मोहे मोहे देखील कॉमेंट आले युट्यूबला समीर देवलीकर यांच्या माध्यमातून, आणि तीच कॅच सांगितले त्यांनी. यावेळी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, आणि तो देखील पाहायचा आहे, तो मॅचचा आनंद घेतोय. जी कॅच घेतली मोहे मोहे ते सॉन्ग आलं, आणि ती कॉमेंट देखील आले डीबीएन लाईव्ह वर. 11 बॉल मध्ये 1 इनसाइड आउट, पुन्हा एकदा कॅच घेतली जाईल का? मात्र चैतन्य त्या ठिकाणी आहे, 1 धाव. बॉडी लँग्वेज आता दाखवते की इथे सर्व चेंडू खेळावे लागतील रामला.
10 बॉल 56. हुक करायचा होता, मिस टाइमिंग, बराच काळ हवे चेंडू, फिल्डर चुकी करतोय. एक रन, बेस्ट वर्सेस बेस्ट लड़ाई आहे आणि इथे चांगला खेळ पाहायला मिळतोय, खास करून कानाई पाई या टीमच्या वतीने. जागा बनवली आहे आणि इथे मात्र चेंडू थांबणार नाही. चौकार, 4 धावा. लास्ट बॉल या ओव्हरचा. रामच्या बॅट मधून आता मात्र पॉवरफुल बिग हिट, बिग ब्लास्ट, षटकार. हा बॉल मध्ये यस डीजे. येईल आणि या स्पर्धेचे नियम आहेत, जरी संघ पराभव झाला तरी हँडशेक करूनच मैदान सोडायचं दोन्ही संघांनी, आणि लगेच ते हँडशेक करायला जशी मॅच होईल तशी, या जेणेकरून टाइमपास होणार नाही कोणत्याही प्रकारचा. आणि पुढचा मॅच जरी मरी पाहे कॅप्टन येऊ द्या. निर्धाव चेंडू आणि जो संघ जिंकेल त्याचा कॅप्टन लगेच इथे धावत येईल टॉस करण्याकरता. आणि किती ओव्हरचा मॅच असेल आता आयोजक माहिती पुरवतील. पुन्हा एकदा 30 लाईन 30 लेन, तोच टप्पा आणि तोच गोलंदाज. दोन चेंडू ऍक्शन रिप्ले बघितला आपण, एसटी रक्षक आणि गोलंदाज, आणि बॅटर सेम बीट होतोय. यावेळी जबरदस्त टायमिंग नुसार आणि यावेळी षटकार. मूवी असेल कदाचित कांतारा, काय पिक्चर होता तो, ब्लॉकबस्टर हिट. कांतारा 2 पण येईल, मात्र ती ऍक्टिंग, तो शेवटचा अर्धा तास प्रत्येकाची मन जिंकली आणि मन जिंकायचं काम हा बॅटर देखील करतोय. बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, दोन षटकार. टार्गेट मोठं आहे आणि म्हणूनच 54 धावा देखील आता छोट्या वाटतात 86 पाठलाग करत असताना. लगातार 3 अजूनपर्यंत कोणी मारल्या नाही इथे हॅट्रिक षटकारांची. जबरदस्त बॅटिंग पावर. यावेळी चौथा चौकार असेल आणि विन होते कानाई पाय. चला हँडशेक करायचंय खार्डी संघ, ब्रह्मावती खार्डी, तुम्ही देखील मैदानाच्या आतमध्ये या. कानाई संघ तुम्ही देखील या समोर आणि कॅप्टन खास करून कानाई पाये आणि जरी मरी स्पोर्ट पाये या संघाचा संघ नायक आलाय. एका लाईनअप मध्ये बाकीच्या कॅप्टन इकडे येईल.